आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर गेवराई शहरामध्ये पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी आगामी सण उत्सवाच्या वेळी शांतता पाळून सण साजरे करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी नागरिकांसह गणेश मंडळानं घेण्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय. यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, उपाधीक्षक नीरज राजगुरू, तहसीलदार संदीप खोमणे, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये ड्रोनच्या गिरट्या चालू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यावर पोलीस अधीक्षकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. तसेच प्रशासनानं ड्रोन कंपनीशी आम्ही पत्रव्यवहार केला असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावू असं देखील त्यांनी आश्वासित केलंय. त्यामुळे नागरिकांनी अज्ञात लोकांना मारहाण करू नये आणि सदरील ड्रोन हे चोरीच्या उद्देशानं फिरत नसल्याचं पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितलंय. तालुक्यामध्ये ड्रोनच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, याबाबत बीड इलेच SP म्हणून काय सांगाल आणि लोकांना काय आव्हान करा? जे मागील काही 1 ते 1.5 महिन्यापासून जिल्ह्याच्या विविध भागात विशेषतः आष्टी, गेवराई या तालुक्यांमध्ये हे ड्रोन दिसून आल्याच्या बऱ्याच बातम्या आल्या. हे ड्रोन जे आहेत त्याबद्दल आम्ही संबंधित एजन्सीला पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांचे काम चालू आहे, परंतु मी एवढे सांगू इच्छितो याद्वारे ही मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन केलेले आहे. याबाबत कोणतीही भीती आपण बाळगू नये. याच्यापेक्षा मी जास्त माहिती आपल्याला या संबंधात देऊ शकत नाही. आणि कोणीही एकत्र ड्रोन दिसल्यावर कोणी जमू नये आणि कोणत्या अपरिचित व्यक्तीला मारहाण करणे किंवा जाब विचारणे असं करू नये. ते माझ्या आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन आहे. धन्यवाद.